नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये सर्वांसमोरच बाचाबाची झाली आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांमध्ये तणाव असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. दोघांमधील वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झालाय. शनिवारी म्हणजे 11 सप्टेंबर रोजी भुजबळ हे अतिवृष्टी झालेल्या नांदगाव भागात दौऱ्यावर होते. पाहणीनंतर भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीतच भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. नांदगाव परिसराला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीचा फटका बसलाय. यामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं आपत्कालीन निधी देण्याची मागणी सुहास कांदे यांनी केली. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलंय. तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत छगन भुजबळ यांनी आपत्कालीन निधी देण्याचं आश्वासन दिलं, पण तातडीनं मदत मिळण्याची मागणी कांदे यांनी केली. पण त्यासाठी जिल्हा अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल आणि ते तातडीने शक्य नसल्याचं भुजबळ म्हणाले. त्यावर कांदे मात्र भडकले. या सगळ्या प्रकरणानंतर सुहास कांदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देखील केली. छगन भुजबळ नांदगाव तालुक्याकडे जाणून बजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कांदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.